तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखी एका ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग खूप स्पेशल असणार आहे, आणि कारण की आज आपण गिअर्स घेतलेत आपल्या ब्लॉगिंगसाठी आणि मोटो ब्लॉगिंगसाठी पण. तर मी घेतला आहे गोप्रो हिरो 12. खूप दिवसापासून चाललं होतं घ्यायचं, सो ॲट लास्ट घेतलेलं आहे गोप्रो हिरो 12, आणि आपले मोटो ब्लॉग्स वगैरे आता एकदम चांगले येतील. तर तुम्हाला दाखवतो मी गोप्रो हिरो 12 कसा आहे आणि काय काय स्पेसिफिकेशन्स आहेत त्याचे. त्याच्याबरोबर मी खूप सारे ॲक्सेसरीज पण घेतले आहेत, कारण की ते मस्ट आहेत. गोप्रो जेव्हा घेता तुम्ही तेव्हा ॲक्सेसरीजला पण बरेच पैसे खर्च करावे लागतात, सो मी ॲक्सेसरीज पण घेतले. तर चला तुम्हाला दाखवतो मी गोप्रो आणि माझ्या ॲक्सेसरीज. सो मित्रांनो, हा आहे आपला गोप्रो हिरो 12 ब्लॅक. मी फोडलेला आहे त्याला, पण परत तुम्हाला आता खोलून दाखवतो मी. हे सगळे मॅन्युअल्स येतात, वाचायचं असेल तर तुम्ही वाचू शकता. आणि हा आहे आपला गोप्रो. सो हा आहे हिरो 12 ब्लॅक ॲट लास्ट. हे बघा मित्रांनो, सो याच्या सेटिंग्स वगैरेचा व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की मला कमेंट्समध्ये कळवा, तो पण मी बनवेल नक्कीच, आणि त्यामध्ये सगळं काही दाखवेल तुम्हाला. तर आता हा आहे गोप्रो हिरो 12 ब्लॅक. आणि ह्यामध्ये वेगळं असं आहे की आधी आहे ना डिझाईन नव्हती यामध्ये, तर आता डिझाईन पण आली यात. हे जे तुम्हाला आता दिसतं आहे की नाही माहीत नाही, हे जे ब्ल्यू स्पॉट्स आहेत हे नवीन आहेत, 11 नाही आहे, 11 पूर्ण डार्क ब्लॅक आहे, आणि ह्याला थोडे असे स्प्रिंकलर आहेत ब्ल्यू कलरचे. सो आता आपण ह्याला साईडला ठेवू. यामध्ये माउंट्स भेटतात तुम्हाला बाईकला जॉईंट करायला, त्याच्यावर हा स्क्रू भेटतो चांगल्या क्वालिटीचे एकदम. दुसरी गोष्ट म्हणजे हा आहे मी माईक घेतला आहे नवीन, माउनोचा माईक आहे हा. खूप जण वापरतात, खूप रायडर्स वापरतात माउनोचा माईक आहे हा मोटो ब्लॉगिंगसाठी. त्यानंतर हे उलांजीचं केस आहे, जे आपण जेव्हा हेल्मेटला माउंट करतो गोप्रो तेव्हा याची खूप गरज असते. सो हे बघा, हे येते, मी सगळा सेटअप केला आहे त्याचा, असा सेटअप असतो त्याचा. बॅटरी हे इकडं जातं गोप्रोमध्ये. आणि हे बघा मित्रांनो, हे खूप महत्त्वाचं आहे मोटो ब्लॉगिंग करताना, हे TRS कन्व्हर्टर आहे. हे जर नसेल तर तुमचा माईक अटॅच होत नाही गोप्रोला, हे इकडे अटॅच करून ह्यात माईक अटॅच करावा लागतो. सो असं हे उलांजीचं केस आहे, इकडं गोप्रो जातो आतमध्ये, पण तो मग वॉटरप्रूफ नाही राहत. मग उलांजी काढून आपल्याला त्याचं जे डोर आहे ते डोर क्लोज करावं लागतं. आता तुम्हाला दाखवतो मी, हे बघा हे डोर आहे, हे निघतं असं इथून, हे मग नंतर उलांजीमध्ये जातो, आणि इकडे कनेक्ट होतं आपला अडॅप्टर, माईक अडॅप्टर. हे माईक अडॅप्टर आहे, हे पण घ्यावं लागतं एक्स्ट्रा तुम्हाला, हे पण घेतलं आहे मी. आणि मग परत जर तुम्हाला वॉटरप्रूफ करायचं असेल गोप्रो तर हे परत अटॅच करून टाकायचं त्याला. सो त्यासाठी हे उलांजीचं केस आहे. त्यानंतर हा मी मोनोपॉड घेतला आहे, म्हणजे ट्रायपॉड आहे हा, ह्याची स्टिक लेंथ पण चांगली आहे. सो तुम्ही कुठं ट्रेकिंग वगैरेला गेले तर ह्याचा यूज करू शकता. असा इकडं माउंट करायचा असतो कॅमेरा, आणि ही खाली स्टिक असती ती एक्सटेंड पण होती. त्यानंतर हा अजून एक माईक आहे, आधी होता माझ्याकडे, हा पण चांगला माईक आहे, हा पण यूज करतो मी. त्यानंतर हे सगळे माउंट्स आहेत, हे सगळे माउंट्स आहेत. त्यानंतर माझ्याकडे बोया M1 पण माईक आहे, ही एक एक्स्ट्रा बॅटरी घेतली आहे मी टेलिसेनची, गोप्रोला ती सपोर्ट करते, म्हणलं यूज करून बघू. थोडी स्वस्त आहे गोप्रोच्या इंडुरो बॅटरीपेक्षा, पण ठीक आहे, मग म्हणून मी ही घेतली आहे टेलिसेनची. तुम्ही पण यूज करू शकता, चांगला बॅटरी बॅकअप. मी यूज पण केली आहे, 2-3 दिवस झाले मी यूज केली आहे ती. हे होतं सगळं, हे अडॅप्टरचं आहे, हे अडॅप्टर आहे. आणि हे मी कनेक्टर घेतलं होतं माझ्या आयफोनला माईक जॉईन करायला. आणि हे इयरपॉड्स, आता नवीन फीचर आला आहे गोप्रोमध्ये की तुम्ही ब्ल्यूटूथनी माईक कनेक्ट करू शकता, म्हणजे हेडफोन कनेक्ट करू शकता क्लिअर ऑडिओसाठी. तसा गोप्रोचा इनबिल्ट ऑडिओ पण चांगला आहे. आणि मी हे सुद्धा घेतलंय, हे बघा इकडे, ह्याने मोटो ब्लॉक करतात, इथे माउंट होतो तुमचा गोप्रो. आणि हे सगळे एक्सटेंडर आहेत, ह्याच्यावर सर फक्त एकच क्लिप भेटती खालची,
जे माउंट म्हणतात त्याला, आणि हे पण मी ऑनलाईनच घेतलं आहे जे कनेक्ट केलं आहे, आणि त्याला जे माउंट कनेक्टेड असतो, आणि इकडून हे एक्सटेंडर मी एक्स्ट्रा मागवले आहेत ॲमेझॉनवरून. आणि त्यानंतर हे माईक आहे, ही माईकची वायर आहे, ही माईकची वायर जाते इकडे गोप्रोमध्ये ॲडॅप्टरमध्ये. सो असा सेटअप आहे मोटो व्लॉगिंगचा. तर मित्रांनो एवढंच होतं, हे सगळ्या ॲक्सेसरीज मी घेतल्या आहेत, तर गोप्रो घेतला आहे आणि आपण बाकी आता खूप सारे व्लॉग्स येत राहतील, तुम्ही व्लॉग्स बघत राहा, सबस्क्राईब करा गाईज. बाकी तुम्हाला अजून जर व्हिडिओ पाहिजे असेल गोप्रोच्या सेटिंग्ससाठी तर मी नक्की त्यावर पण व्हिडिओ बनवेल. बाकी एवढंच ठेवूया आजच्या व्लॉगमध्ये, आणि मी पुढे आता मोटो व्लॉग्स येत राहतील माझे, मी नाशिकला जाणार आहे त्याचा पण मोटो व्लॉग बनवणार आहे मी. तर स्टे ट्यून्ड आणि व्लॉग्स बघा सगळे माझे, आणि कमेंट्स करा, शेअर करा, सबस्क्राईब करा गाईज. इंस्टाग्रामवर मला फॉलो करा, त्याची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल मी इंस्टाग्रामची. भेटूया तुम्हाला लवकरच नवीन मोटो व्लॉगमध्ये, तोपर्यंत राम राम मित्रांनो.